सो तू नवीन JWST इमेजेस बघितल्यास का? हो, ॲक्च्युली मी झोपेत होतो तेव्हा बऱ्याच माझ्या मित्रांनी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलेले आणि मी पहिल्यांदा सकाळी उठल्या स्टेटस बघितले आणि मी खूप खुश झालो बघून की फायनली इमेजेस आलेले आहेत JWST. सो ह्या इमेजेस खूपच छान आहेत, म्हणजे सगळ्यांनीच आता त्या बघितल्या असतील. सो तुला लोकांना काय सांगावं वाटेल की ह्या का एवढ्या महत्त्वाच्या आहेत? खरं तर जेव्हा आपण त्या इमेजेसकडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त काही डॉट्स दिसतात किंवा गॅलेक्सीज दिसतात, पण आपण काय अचीव्ह केलं या, म्हणजे आपण काय मिळवलं आहे ॲज अ सोसायटी म्हणून किंवा ह्युमॅनिटी म्हणून, हे ॲक्च्युली त्यातनं तेवढंसं पटकन लक्षात नाही येत. तर आपण जे आपल्या आजूबाजूला बघतो, सगळं आपलं विश्व जे बघतो, शास्त्रज्ञांचा हाच प्रयास असतो की हे कुठून आलं आणि कसं तयार झालं. तर ह्याच्याकरता आपल्याला काळात मागे बघण्याची गरज आहे आणि JWST सारख्या टेलिस्कोप ह्या टाईम मशीन आहेत की जे आपण जेवढं दूरचं बघतो तेवढं आपण खरं तर काळात मागे बघत असतो आणि आपलं विश्व कसं तयार झालं हे जे रहस्य आहे हे सांगण्यामधली, हे उकलण्यामधली ही एक पायरी असणार आहे JWST इमेजेस. आणि यातनं खूप नवीन आणि एक्सायटिंग विज्ञान आपल्याला कळणार आहे, आपल्या विश्वाविषयीच्या अनेक अशा गूढ गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्तापर्यंत माहिती नव्हत्या, त्या उकलण्यासाठी JWST खूप मदत करणार आहे आणि त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. ग्रेट. सो हबल टेलिस्कोप आता ऑलरेडी अंतराळात आहे, तो काम करतो आहे, तरी पण मग आपण जेम्स वेब टेलिस्कोप का पाठवला? ओके, सो जेम्स वेब टेलिस्कोप, पहिली गोष्ट म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप आपल्या दृश्य प्रकाश तरंगपटलामध्ये काम करतो, म्हणजे जो व्हिजिबल लाईट आहे जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो त्याच फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये हबल स्पेस टेलिस्कोप ऑपरेट करत होता. जेम्स वेब टेलिस्कोप इन्फ्रारेड रिजनमध्ये काम करतो, म्हणजे मराठीत अविरक्त दृश्यपटल म्हणतात. सो जसजसं आपण दूरच्या गोष्टी बघतो अंतराळामध्ये, एक रेडशिफ्ट नावाचं फिनॉमिनन पिक्चरमध्ये येतं की ज्याच्यामुळे ज्या तरंगलांबीमध्ये त्या विद्युत चुंबकीय लहरी एमिट झाल्या आहेत त्या तरंगलांबीपेक्षा जास्त तरंगलांबींनी त्या आपण बघू शकतो. सो आपण जितक्या दूरच्या गोष्टी आपण बघायचा प्रयत्न करतो तितक्या दृश्य गोष्टी अविरक्त रेंजमध्ये जातात आणि त्यामुळे काय होतं की हबल स्पेस टेलिस्कोपची जी व्हिजिबल रेंज आहे, जितक्या दूरपर्यंत हबल स्पेस टेलिस्कोप बघू शकतो त्यापेक्षा आपण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनी जास्त दूरपर्यंत बघू शकतो. आणि अर्थातच जेम्स वेब टेलिस्कोपचं रिझोल्युशन खूप चांगलं आहे. सो सगळ्यांनी आत्ताच्या आलेल्या नवीन इमेजेस बघितल्याच असतील, त्या खूप जास्त, म्हणजे बऱ्याच व्हॉट्सअप स्टेटसेसमध्ये तुम्ही हे बघितलं असेल की हबल स्पेस टेलिस्कोपमध्ये त्याच ताऱ्यांचे आणि त्याच गॅलेक्सीजचे पिक्चर्स कसे दिसत होते आणि जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमध्ये क्लॅरिटी किती जास्त आहे. सो हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑब्झर्वेबल ॲस्ट्रॉनॉमीमधला. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा खूप महाग प्रोजेक्ट आहे. जवळपास $10 अब्ज खर्च करून जगभरातल्या वैज्ञानिकांनी हा प्रोजेक्ट बनवला आहे आणि त्यामुळे आपण एक परफेक्टली वर्किंग इन्स्ट्रुमेंट आपण अंतराळात पाठवणार आहे जे रिपेअर करण्याचा आपल्याला चान्स मिळणार नाही आहे नंतर. सो त्यामुळे बरेचसे डिलेज झाले, पण दोज डिलेज वर वर्थ इट. त्यामुळे आपण आत्ताच्या ज्या इमेजेस आल्यात त्यावरून आपण नक्कीच असं कन्क्लूड करू शकतो की जितका वेळ आपण थांबलो आहे आणि जितका वेळ आपण आपली उत्सुकता ताणून धरली आहे, दॅट वेट वॉज वर्थ इट. सो काल JWST 4 इमेजेस आपल्यासाठी रिलीज झाल्या. सो त्याच्यामधली तुमची सगळ्यात आवडती इमेज कोणती होती आणि का? मला चारही इमेजेस खूप आवडल्या आहेत, पण त्यातल्या त्यात मला एक इमेज खूप जास्त आवडली, ती म्हणजे वास्प 96B या एक्झोप्लॅनेटचा त्यांनी वर्णपट तिथं दिला आहे आणि त्यात आपल्याला असं दिसतं आहे की पाण्याचं अस्तित्व त्या ग्रहावर आहे. आता तो ग्रह हा ॲक्च्युली आपल्या सौरमंडळातला ग्रह नाही आहे, तर तो एका सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे की ज्याचा आकार गुरुच्या निम्मा आहे. तो आपल्यापासून 1150 प्रकाश वर्ष दूर आहे. तर एवढ्या दूरवरच्या ग्रहाचा वर्णपट
आणि त्याच्यातनं आपण पाणीचं पाण्याचं अस्तित्व सिद्ध करणं म्हणजे खूप मोठी अचीवमेंट आहे. त्यामुळे मला तो फोटो खूप जास्त आवडला.